प्रीवियस स्टैंडर्ड यू हॅड लर्न अबाउट द डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर. तुम्ही मागील वर्षी पदार्थाचे वेगवेगळ्या अवस्था शिकल्या असा. स्थायू दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, दीज आर द थ्री स्टेट्स ऑफ मॅटर. सॉलिड सॉलिड मीन्स स्थायू, लिक्विड लिक्विड मीन्स द्रव्य अँड गॅसेस गॅसेस मीन्स वायू. These are the three states of matter. When we heat the substance, these substances change their states. Means, suppose we heat the ice, it melts into water. म्हणजे जेव्हा आपण बर्फाला उष्णता देतो तेव्हा तो वितळतो आणि त्याचे पाण्यामध्ये रूपांतर होते, म्हणजेच स्थायूचे रूपांतर द्रवामध्ये. सॉलिड change into liquid. Again, if we heat the liquid, it get converted into water vapor. That is the gaseous form of water. म्हणजे जेव्हा आपण लिक्विडला उष्णता देतो तेव्हा त्या लिक्विडचं कन्वर्शन वायू रूपामध्ये गॅसियस फॉर्ममध्ये होत असते. अशा प्रकारे पदार्थ हे आपली अवस्था बदलवत असतात. This process of changing states of matter is only done either we supply heat to the substance or we remove heat from that substance. म्हणजे जोपर्यंत आपण त्या पदार्थांना उष्णता देत नाही किंवा त्या पदार्थामधली उष्णता काढून घेत नाही तोपर्यंत ते पदार्थ आपली अवस्था बदलत नाही. Different matters, different substances, they have the different properties. Heat, temperature, solubility, these are the general properties of substances. म्हणजे उष्णता, विद्राव्यता, घनता, वजन, आकार, रंग ह्या पदार्थाच्या गुणधर्म आहेत. Dear students, we say that an object is made up of certain substance. म्हणजे वस्तू जी आहे ती एका पदार्थापासून बनलेली असते. The term matter is also used as a synonym of substance. But in scientific language, only one term is used for one concept, and that's why that which an object is made of is called the matter. म्हणजे पदार्थ ज्यापासून बनलेला आहे त्याला त्या पदार्थाचा द्रव्य असे म्हणतात. द्रव्याला इंग्रजीमध्ये मॅटर म्हटले जाते. नाउ लुक ॲट दिस ॲक्टिव्हिटी. आय हॅव टेक वन व्हाईट चॉक अँड वन पीस ऑफ मार्बल. व्हेन आय रब दिस चॉक ऑन दिस स्टोन हियर वी विल गेट द स्मॉल पार्टिकल्स ऑफ द चॉक अँड द कलर ऑफ दिस पार्टिकल्स is white and the color of the chalk is also white. Means द्रव्याचे जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म त्या द्रव्यापासून बनलेल्या वस्तूला सुद्धा मिळत असतात. म्हणजे द्रव्याचा कलर इथं व्हाईट आहे म्हणून या खडूला कलर सुद्धा व्हाईट मिळालेला आहे. The properties of matter is the properties of the substance. Now I have taken a glass filled with water अप टू दिस ग्रीन मार्क अँड वन स्टोन. मी एका ग्लासामध्ये पाणी घेतलेलं आहे, पाण्याची लेवल या हिरव्या खुणापर्यंत आहे आणि एक दगड घेतलेला आहे. व्हेन वी डीप दिस स्टोन इन टू वॉटर द लेवल ऑफ वॉटर इन्क्रीज अबव द मार्क. म्हणजे जेव्हा आपण हा दगड या पाण्यामध्ये डुबवतो तेव्हा पाण्याची लेवल ही वाढते. याचा अर्थ या दगडाने ग्लासमध्ये आपल्या आकारा एवढी जागा व्यापली. मीन्स दीज स्टोन दीज रॉक हॅव अ व्हॉल्यूम. नाव वी विल टेक अनादर ॲक्टिव्हिटी. टेक अ बॅलेन्स, प्लेस अ स्मॉल स्टोन इन वन पॅन अँड अ बिग स्टोन इन द अदर. विच पॅन गोज डाऊन अँड व्हाय. एक तराजू घ्या आणि तराजूच्या एका पारड्यामध्ये मोठा दगड आणि एका पारड्यामध्ये लहान दगड ठेवा. कोणता दगड कोणता पारडा
खाली येतो आणि कोणता पारडा वरती जातो आणि ते का होत आहे. फ्रॉम धिस ॲक्टिव्हिटी वी कन्क्लूड दॅट द स्टोन हॅव मास, म्हणजे पदार्थाला मास असतो, पदार्थाला वस्तुमान असतो. मीन्स मॅटर हॅज व्हॉल्यूम अँड मास, दीज आर द टू प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. सो लेट अस टुडे वी विल स्टार्ट लेसन नंबर 14, एलिमेंट्स कंपाउंड्स अँड मिक्सचर.